नमस्कार, मी सुनील देपे। आपण पाहतात उस्मानाबाद लाईव्ह। महाराष्ट्रात मराठवाडा आणि मराठवाडा उस्मानाबाद सर्वात मागास जिल्हा म्हणून ओळखला जातो। मात्र या उस्मानाबाद मध्ये सर्वात जर स्पेशल असेल तर ते जामून आहे। उस्मानाबादचे गुलाम जामून हे पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। आणि हे जामून कसं आहे याबाबत आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी आपण आलोत उस्मान टी हाऊस मध्ये। उस्मानाबादचे पहिले जामून निर्माते उस्मान निचलकर यांच्या हॉटेलमध्ये मी सध्या आहे। मी हे जामून जे आहेत याची वेगळी उस्मानाबादची कथा आहे, ते आपण उस्मानभाईकडून जाणून घेणारच आहोत। पण जामून कसं झालंय याची चव मात्र मी यावेळी चाखणार आहे। आहा, अत्यंत टेस्टी जामून आहेत। मलाच टेस्टी नाही तर पूर्ण जेवढे उस्मानाबाद शहर जिल्हे असतील किंवा महाराष्ट्रातील जेवढे जेवढे लोक असतील त्यांना उस्मानाबादचे जामून आवडतात, ते चवीने खातात। जर कोण उस्मानाबादला आलं तर खास ते आपल्या डब्यात पॅक करून उस्मानाबादून ते घेऊन जातात। तर उस्मानबाईकडे आपण जाऊया। नमस्कार, मी सुनील देपे। सध्या उस्मानाबादमध्ये मी उस्मान टी हाऊसमध्ये आहे। बस स्टँडच्या समोर हे हॉटेल आहे आणि मिथिल जामून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे। तर आपण हे या जामूनचे निर्माते उस्मान निचलकर भाई यांच्याकडून जाणून घेऊ की जामून कशा प्रकारे तयार होतात। उस्मान भाई, मला एक सांगा की आपण या जामूनसाठी जे कच्चं मटर लागतंय म्हणजे रेसिपी जी आहे आपण त्याच्यासाठी काय काय लागतंय? हवा लागतो, एक किलोला 1.5 किलो वापरतो आम्ही आणि 1 किलोमध्ये 20 नग देतो आम्ही आणि ते वजन केल्यानंतर 1.25 किलोच्या वर भरतो। आम्ही 20 पीस देता, 5 असे देता, ते वजन केल्यानंतर 1.25 किलोच्या वर भरतो। बाकीचे जे जामून जे आहे ते गोला करा करायचे असतात। आता म्हणजे ते कसं आता एक आमचं दुर्बीण होत आहे, दुर्बीण 78-75 ची गोष्ट आहे, म्हणजे 78 काळामध्ये दुर्बीण होत आहे राजस्थानचा। ती नंतर तिने गेल्यानंतर आम्ही 81 ची ओपनिंग आहे माझी। तर मी खवा कमी वापरतो, सेल जास्त करतो, इन्कम कमी करतो, सेल जास्त करतो। त्याच्या प्रमाण करता 1 किलोमध्ये 1.5 किलो खवा वापरतो। बर, म्हणजे तुम्ही जे जामून मध्ये वापरता ते प्युअर खवा? प्युअर खवा, प्युअर मस्त खवा, प्युअर खवा मध्ये मिलावट नाही, मिलावट नाही, प्युअर मस्त खवा, भेसळ अजिबात नाही। दुसरी गोष्ट म्हणजे सध्या महागाई इतके वाढलेली असताना पूर्वी ज्यावेळेस 78 ला तुम्ही सुरुवात केली त्यावेळेस 1 किलो जामूनचा काय भाव होता? 1 किलो भाव होता 40 पैशाचा, 6 रुपये किलो होता त्या टाइमला। 6 रुपये किलो जामून मिळत होता, ते 1.25 होता, 6 रुपये किलो, 6 रुपये होते। आणि ज्यावेळेस आपण विकत तिकडून जामून आम्ही 6 रुपये किलो विकत होतो, 6 रुपये किलो विकत होता। आणि सध्या काय भाव चालू आहे? आता 300 रुपये खवा आहे, 20 जामूनचा 160 रुपयाला। डब्याचे 10 रुपये घेतो आम्ही आणि जामून 150 रुपये किलो। डबा तुम्ही आणला तर आम्ही 10 रुपये कमी करतो। मला एक दुसरं सांगा की ह्या जामून दररोज किती किलो साधारण विक्री होती? साधारण आम्ही कमीत कमी रोज 100-150 किलो विकतो। 150 किलो म्हणजे त्याचे किती म्हणजे कसा किलो भाव? ते आता 150 रुपये जामून आहे, डब्याचे एक्स्ट्रा 10 घेता, 160 रुपये किलो प्रमाणे। 60 रुपये म्हणजे दररोज ह्याच्या माध्यमातून किती दररोज आपल्याला हे मिळतात पैसे? आम्हाला काय बघत 5 मिळते नाही, गल्ला किती होतो दररोज? गल्ला 10-15-20 हजार होतो, फक्त जामूनच्या माध्यमातून 10-15 लाखाचा विक्री दररोज होते। त्याच्यातून तुम्हाला फायदा किती होतो? 5-6 हजार दररोज 5 हजार। हे आहे उस्मानाबादचे प्रसिद्ध जामून विक्रीचे ठिकाण उस्मान टी हाऊस। या ठिकाणी उस्मानाचे प्रसिद्ध असे गुलाबजामून मिळतात। येथील जे मालक आहेत हॉटेलचे उस्मान निचलकर त्यांना जामून विक्रीतून किमान 5-6 हजार निव्वळ नफा होतो आणि महिन्याला किमान 1.5-2 लाख रुपये यांना नफा होत आहे। अत्यंत चविष्ट रुचकर असे जामून संपूर्ण उस्मानाबाद शहरच नव्हे राज्यभर या ठिकाणी प्रसिद्ध आहेत। उस
उस्मान टी हाउस मध्ये सध्या जामुन तयार करण्याची या ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे. खवा आणि मैदा मिसळून हे जामुन तयार होतात. मामा काय नाव तुमचं? मामा बशीर. शेख बशीर. किती वर्षापासून या ठिकाणी नोकरी करताय? 25 वर्ष. 25 वर्ष. बघा, एका हॉटेलामध्ये किंवा कोणी नोकर टिकत नसताना उस्मान टी हाऊस मध्ये 25 वर्षापासून प्रामाणिकपणे बशीरबाई नोकरी करतायत. काय ह्या वैशिष्ट्य काय इसका? खवावर मैदा. खवावर मैदा. टेस्टी क्यों लगता है ये जामुन? खवे मैदे से. होय से खवे. अच्छा, खवा कहाँ से मंगाते आप? बाहर से आता हो. कुंतलगिरी. हाँ, कुंतलगिरी से. यरमला. काय नाव तुमचं? राजेंद्र वाघमारे. हा, राजेंद्र भागवत वाघमारे. किती वर्षापासून इथे नोकरी करताय? सहा वर्षापासून नोकरी करताय. पगार वेळेवर होतो का? म्हणजे बघा, प्रामाणिकपणे काम करतायत वाघमारे 6 वर्षापासून. त्यांना आता सध्या या ठिकाणी जामून तयार झालेले आहेत. गरमागरम जामून या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि अशा प्रकारे पॅकिंग केलं जातं आणि ग्राहकांना दिलं जातं. मी सध्या उस्मान टी हाऊस मध्ये आहे. बस स्टँडच्या समोर जे हॉटेल आहे उस्मान टी हाऊस, अत्यंत महाराष्ट्रामध्ये सिद्ध असलं जामून विक्रीचं ठिकाण आहे. या ठिकाणी काही ग्राहक जामून खाताना दिसत आहेत. मामा काय नाव आपलं? विनायक सतो वाघमारे. विनायक. किती वर्षापासून या ठिकाणी येतात जामून खाण्याचं? 40 वर्षापासून. 40 वर्षापासून. काय चव कशी लागते या जामून? एकदम नंबरीची चव लागते. नंबर एक. बाकीच्या ठिकाणी जे गोल जामून असतात आणि ह्या जामून मध्ये काय नेमका फरक? बाहेर बाकीच्या जामून गुलाब जामून निबर असतात आणि हिथे चांगले नरम आणि चांगले स्वादिष्ट असतात. अगदी मऊ, म्हणजे मऊ जिभेमध्ये खाता यावं, दाताची सुद्धा असे जामून असतात तिथे. अच्छा, दुसरं या ठिकाणी अजून एक ग्राहक आहेत. काय नाव मामा आपलं? महादेव सूर्यवंशी. महादेव, किती वर्षापासून आपण जामून खाताय? 40 एक वर्ष. 40 वर्ष. कसे लागतात जामून? जामून चांगले आहेत. नंबर एक जामून आहे. या ठिकाणी काही युवक, या युवक पण आहेत. काय नाम आहे आपका? आशिर पटाल. आशिरजी, कसे लागते जामून? एक नंबर. क्या टेस्ट कशी लागते आपण? घी खावं लागतंय. घी खावं लागतं जामून. जैसा घी आहे वैसा जामून आहे. या ठिकाणचे ग्राहक म्हणतात की जसं तूप लागतंय तसंच जामूनची सुद्धा चव आहे, टेस्टी आहे. बाहेरच्या ठिकाणी जामून, इतर महाराष्ट्रामध्ये जे जामून असतात त्या जामूनपेक्षा या ठिकाणची चव वेगळी असल्याचं ग्राहक सांगतात आणि आवडीनं हे जामून खातात. आपण पाहतात उस्मानालाही.